एकीकडे त्यांना दिसतंय की मोदीजींची पॉप्युलॅरिटी ही रोज वाढते, काही नेते हे फक्त शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरतात। या भाषणामध्ये केवळ निराशा होती, भाषणामध्ये तोस्तोपणा होता, एकही नवीन मुद्दा ते बोललेले नाहीत। मला कधीकधी आश्चर्य वाटतं की काही नेते हे फक्त शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरतात, राज्याच्या विकासावर एक शब्द बोलत नाही, शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन कसं येईल याच्यावर एक शब्द बोलत नाही, रोजगार निर्मितीवर एक शब्द बोलत नाही, आणि त्यांच्या एकूण राजकीय जीवनामध्ये एक प्रोजेक्ट, विकासाचा एक प्रोजेक्ट ते असा करू शकलेले नाहीत की जे महाराष्ट्रासमोर ते दाखवू शकतील। त्यामुळे ही जी काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे, जी निराशा आहे, तीच यातनं निघते आहे। एकीकडे त्यांना दिसतंय की मोदीजींची पॉप्युलॅरिटी ही रोज वाढते आहे, ते जेवढे शिव्या त्यांना देतात तेवढी त्यांची पॉप्युलॅरिटी वाढते आहे, आणि त्यामुळे यांची निराशा वाढते आहे, आणि तीच निराशा त्यांच्या तोंडून बाहेर येते।